आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाइव। केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला देशभरात विरोध होतोय। आज सलग तिसऱ्या दिवशी या योजनेच्या विरोधात उद्यम दर्शनी सुरू असून बिहारमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये जाळपोळ झाल्याच्या बातम्या येत आहेत। अनेक ठिकाणी आंदोलकांनी गाड्या पेटवल्या तर भाजप नेत्यांच्या घरावर हल्लेही होत आहेत। आंदोलकांनी बिहारच्या उपमुख्यमंत्री रेणू देवी यांच्या घराची तोडफोड केली। याशिवाय सासाराम येथील भाजप नेते संजय जयस्वाल यांच्या घरावरही दगडफेक करण्यात आली आहे। अग्निपथ योजनेची घोषणा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून त्याचा विरोध सुरू झाला आहे। योजना मागे घेण्याची मागणी आंदोलकांकडून होती। आज सकाळपासूनच बिहारमधील लखीसराय, बेगुसराय, हाजीपूर, मुंगेर, खगडिया, औरंगाबाद, समस्तीपूर आणि बेतियासह अनेक जिल्ह्यांमध्ये निदर्शने सुरू आहेत। आंदोलकांनी अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर टायर जाळले तर आतापर्यंत देशभरातील 11 जिल्ह्यांमध्ये या योजनेविरोधात तीव्र निदर्शने होत आहेत। बिहार येथे सर्वाधिक हिंसक निदर्शने होत आहेत। या पाठोपाठ उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, झारखंड आणि तेलंगणा राज्यातील अनेक भागात हिंसक आंदोलने होत आहेत।